अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवजयंती निमित्त यावर्षी देखील शिवभक्तांनी भगवा रॅलीचे आयोजन केले आहे। ही रॅली 19 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता सोनबर्डीच्या पायथ्यापासून ते नगर परिषदपर्यंत काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले। तसेच जास्तीत जास्त शिवभक्तांनी या भगवा रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे। जय शिवराय। गेल्या वर्षी 19 फेब्रुवारीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रीयन समाज साजरा करत असतो। त्याच अनुषंगाने आपल्या जामनेर शहरामध्ये गेल्या वर्षी 19 फेब्रुवारीच्या निमित्ताने भव्य भगव्या रॅलीचं आयोजन सर्व जामनेरकरांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडलं। यावर्षी त्याच भगव्या रॅलीचं निमित्त म्हणून गेल्या वर्षी ती न भूतो न भविष्य अशी झाली होती, पण यावर्षी त्याच्यापेक्षा दुप्पटीने आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाजातला सर्व वर्ग, ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त गावांमधनं जी तरुणाई आहे, तरुणाई युवा वर्ग पूर्ण नागरिक, माता, बंधू, भगिनी अशा सगळ्यांना आम्ही या भगव्या रॅलीचं निमंत्रण देण्यासाठी या पत्रकार परिषदेमध्ये एकत्र आलेले आहेत। आपण सर्वजण पाहतो की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे 19 फेब्रुवारीच्या निमित्ताने होत असतात, परंतु भगव्या रॅलीचं जे काही निमित्त आम्ही ठरवलेलं आहे, या भगव्या रॅलीमध्ये गेल्या वर्षी फक्त तरुणाई सहभागी होती, यावर्षी ग्रामीण भागातनं, शहरातनं, वस्तीतनं, तांड्यावरनं, पाड्यावरनं, संपूर्ण ग्रामीण भागातनं जो युवा वर्ग आहे तो सहभागी न होता माता भगिनींनी सुद्धा या भगव्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही सर्व समाजाला करतोय। भगवा रॅली जी आता जामनेर शहरामध्ये होणार आहे, उद्या सकाळी 9 वाजता सोनबर्डीच्या पायथ्यापासनं या भगव्या रॅलीचं नियोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे। या भगव्या रॅलीचं जे काही समिती आहे अशी कोणत्याही प्रकारची समिती गठित केलेली नाहीये। संपूर्ण जामनेरकर आणि जामनेर तालुक्यातला शिवभक्त हा या भगव्या रॅलीचा आयोजक आहे। कोणत्याही प्रकारचं राजकीय स्टेज कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा कोणत्याही व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आम्ही ही भगवा रॅली करत नाही आहोत। ही भगवा रॅली आम्ही सर्व शिवभक्तांच्या नेतृत्वाने आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने करणार आहोत। तर आपल्या सगळ्यांना एक आवाहन आम्ही या भगव्या रॅलीच्या निमित्ताने करतो की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज हे येत राहतील, तर अशा कोणत्याही मेसेज व चर्चांना बळी न पडता उद्या 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता तालुक्यातल्या सर्व शिवभक्तांनी या भगवा रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं। भक्तांनी एकत्र येत जामनेरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक ऐतिहासिक अशी भगवा बाईक रॅली जामनेरमध्ये आयोजित केली होती आणि सर्व तालुक्यातून जामनेरमध्ये जवळपास 158 खेड्यातून मोठ्या प्रमाणात तरुण आणि नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि न भूतो न भविष्यती अशी ही रॅली जामनेरकरांनी अनुभवली। या रॅलीवर जामनेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी पुष्पवर्षाव केला आणि कौतुक केलं रॅलीचं की एक नंबर, खूप छान पद्धतीने या रॅलीचे नियोजनसुद्धा करण्यात आलेलं होतं। तर परत आता यावर्षीसुद्धा आम्ही 19 फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या पुन्हा एकदा महाभगवा रॅलीची घोषणा केलेली आहे। तर आपल्या जामनेर जळगाव रोड सोमवडीच्या पायथ्यापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे। तर जामनेरमध्ये 158 खेडे आपल्या जामनेरमध्ये आहे, तर 158 खेड्यामध्ये प्रत्येक तरुणांपर्यंत, नागरिकांपर्यंत आम्ही माहिती पोहोचवलेली आहे। कमीत कमी 10 ते 15 हजार नागरिक आणि तरुणांपर्यंत आमचा संपर्क झालेला आहे। तर जामनेरात पुन्हा न भोगते भविष्यती अशी ही बाईक रॅली निघणार आहे। तरी या रॅलीमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या नियमांचं पालन करून, जसं की आता कोरोनाचा काळ आहे तर आम्ही मास्क वगैरे वापरून, सॅनिटायझर वगैरे वापरून ह्या रॅलीला सुरुवात करणार आहे। रॅली आमची जामनेर सोमवडीच्या पायथ्यापासून निघणार आहे। त्याच्यानंतर आमचा जसा मागील वर्षी रूट होता त्या पद्धतीने आणि नगरपालिका चौकामध्ये आमच्या रॅलीचा समारोप होणार आहे।
तरी आम्ही जामनेर तालुक्यातल्या सर्व तरुणांना, नागरिकांना, महिलांना आणि मुलींना आवाहन करतो की आपण सर्वांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. येताना तोंडाला मास्क वगैरे वापरावे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. एवढी मी सर्वांना विनंती करतो. प्रथम इथं आलेल्या सर्व पत्रकारांचे आम्ही सर्व शिवभक्त मनापासून आभार मानतो. गेल्या वर्षाप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा शिवजयंतीचं आणि भगवा बाईक रॅली याचे नियोजन केलेले आहे. भगवा बाईक रॅलीचे गेल्या वर्षीच सुरुवात केलेली होती. आता भगवा बाईक रॅलीला आपलं हे दुसरं वर्ष आहे. तर गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा ज्या प्रतीचा रूढ होता गेल्या वर्षी त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा रूढ आहे. सोंबडलीच्या पायथ्यापासून सुरू केलं जाईल. तिथनं आल्यानंतर भुसावळ चौकली, तिथनं पुऱ्यावर नगरखाना, नगरखान्यातून माडी गल्ली, माडी गल्लीतून गांधी चौक, गांधी चौकातून पाचवे रोड बोदोड चौकलीच्या टर्निंगवरनं तिथनं तर शिदा चौकामध्ये अशा प्रतीनं आपला रूट राहील. आणि तिथं स्टेजवर सर्वात प्रथम शिवव्याख्यान, सर्वात प्रथम तिथं शिवाजी महाराजांबद्दल मनोगत व्यक्त केलं जाणार आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जातील. आणि त्याच्यानंतर थोडंफार काही व्याख्यान मांडणार आहेत हर्षल हिंदू यांच्या हस्ते ते व्याख्यानचं आयोजन केले जाणार आहेत. आणि तिथंच व्याख्यान झाल्यानंतर समारोह केला जाणार आहे. पूर्ण जामनेरकर आणि तालुक्यातले मित्र पूर्ण मोटर सायकल रॅली काढतोय. हे राजकीय लोकांचा कोणताही संबंध नाही. आम्ही कोणालाही रुपया मागत नाही. हे आमचे सौ गर्जन मित्र कंपनीचे जून रॅली काढतोय. जय शिवराय. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.